रायगडसह कोकणात मागील काही दिवस अति मुसळधार पाऊस कोसळतोय। अशातच मुरुड राजपुरी कोळीवाडा येथील वरची वसाहत येथे 2021 साली बांधण्यात आलेली संरक्षण भिंत अवघ्या 2 वर्षात मुसळधार पावसात ढासळली। यामुळे डोंगराची माती येऊन भूस्खलन झाले। पावसाचा जोर वाढल्याने डोंगरावरून दगड मातीचे ढीग कोसळत आहेत, त्यामुळे येथील वास्तव्यास असलेल्या 70 कुटुंबांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी होते। मी राजपुरी कोळीवाड्यातून मी बोलत आहे। पहिल्या पावसात भिंत कोसळलेली आहे, दुर्घटना होण्याची शक्यता आहे। गेल्या 21 साली ही भिंत कोसळली होती। 2 वर्ष आम्ही मराठी शाळेत ह्या पावसाला तसेच चालतो, परंतु ह्या पहिल्या पावसात ह्या भिंतीचं नुकसान झालेलं आहे, दुर्घटना झालेल्या आहेत, दरड कोसळलेले आहेत। थोड्याच मिनटावर काही घरं आहेत, 8 घरं आहेत, ती कोसळण्याची दाट शक्यता आहे। तेव्हा ही जीवितहानी टाळण्यासाठी शासनाने लवकरात लवकर इथे येऊन या जागेची पाहणी करावी। तसेच आपलं आपलं गतिमान सरकार आहे देवेंद्र फडणवीस, तसेच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे लगेच निर्णय घेतात। तेव्हा एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही या जमलेल्या गरीब जनतेच्या वतीने मी निवेदन ठेवतो, नम्र आवाहन करतोय की वेळीच्या समस्याकडे लक्ष द्या आणि ही मोठी दुर्घटना होण्यापासून आपल्या सरकारला माझी विनंती आहे की ह्या लोकांचे संसार आमचे संसार उघड्यावर पडतील, मोठी जीवितहानी होईल। तेव्हा वेळी सर्व शासनाच्या अधिकाऱ्यांनी या दरडग्रस्त या भिंतीला लक्ष देऊन वेळीच उपाययोजना करून या लोकांचे आमचे जीव कसे वाचतील ह्याच्याकडे लक्ष ठेवा। बघा, ही दरड कोसळलेली आहे, थोड्याच मिनटावर ही घरं आहेत ती भेग पडलेली आहे, आणि थोड्याच मिनटावर ही घरं आहेत 1-2 फुटावर घरं आहेत साहेब। तेव्हा तुम्ही वेळीच लक्ष द्यावा। एकनाथजी शिंदे यांना माझा आवाहन आहे, सगळ्यांनी हात जोडा सरकारला की एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी वेळीच लक्ष देऊ की आमच्या गरिबांचे हाल लवकरात लवकर मिटवावे। ही कळकळीची विनंती, थोड्याच वेळात जोरदार मुसळधार जर पाऊस झाला साहेब तर ही घरं कोसळण्याची शक्यता आहे, मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे। तेव्हा आमची नम्र विनंती सरकारला आहे की वेळीच ह्या दरडग्रस्त या भागाला भेट देऊन वेळीच उपाययोजना करा।